या देशाच्या इतिहासामध्ये नातेवाईकांची परंपरा कधीच चालली नाही. नी ता शिवाजी राजेंनी चालवली, ना ती महात्मा फुलेंनी चालवली, ना ती शाहूंनी चालवली, ना आंबेडकरांनी चालवली, ना गांधींनी चालवली, ना यशवंतराव चव्हाणांनी चालवली, ना ती शरद पवारांनी चालवली. नातेवाईक कोण? जे विचारांचे आहेत ते नातेवाईक. रक्ताचे वारसदार नसतात हो. एकदा राजकारणात तुम्ही पुढे गेलात आणि वैचारिक अधिष्ठान असल्यामुळे पुढे गेलात की तुमचे वैचारिक वारसदार असतात. कार्ल मार्क्सचे नातेवाईक ओळखले जात नाहीत, पण कार्ल मार्क्सनी जे लिहिलं त्याच्या विचारांचा जे पाठराखण केला, आजही राजकारणामध्ये त्यांचे पाठराखण करणारे विचारधारेचे नातेवाईक आजही जिवंत आहेत. गांधीवाद, ओबामा हा त्यांचा नातेवाईक आहे, नेल्सन मंडेला हा त्यांचा नातेवाईक आहे, वैचारिक वारसदार. मला माहित नाही रक्ताचे वारसदार कुठे आहेत, पण विचाराचे वारसदार मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवारांबरोबरच असतील. आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत. हाडा मासाचे कार्यकर्ते हीच शरद पवारांची शक्ती आहे, तेच त्यांचे नातेवाईक आहेत आणि तेच त्यांचे वारसदार आहेत.